पंढरपूर शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाण्याचा उपसा शेतीसाठी करत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी खालावली आहे. आता पावसाळ्याशिवाय पाणी येणार नसल्याने पंढरपूरवासियांवर पुन्हा जलसंकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण पंढरपूर शहरासह सांगोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गुरसाळे बंधाऱ्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विद्युत मोटारीद्वारे बेसुमार पाणी उपसा केला जातोय. हा पाणी उपसा केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यात येते, त्यामुळे पंढरपूरकरांवर ऐन उन्हाळ्यात पाण्याचे संकट ओढवणार आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा बेसुमार उपसा होत असल्याने तेथील पाण्याची पातळी खालावलेली दिसते. या ठिकाणी सुमारे 5, 7 व 10 हॉर्स पॉवरच्या मोटारीद्वारे पाणी उपसा होत असल्याने लवकरच शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ ओढवणार आहे. पंढरपूरकरांचे व सांगोलाकरांचे हक्काचे पिण्याचे पाणी दिवस रात्र चोरीला जात आहे. उपसा होतोय तरीही संबंधित पाटबंधारे अधिकारी व नगर परिषद अधिकारी यांनी सर्व अवैध विद्युत मोटारी पाईपलाईन केलेल्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून पंढरपूरकरांना न्याय द्यावा. उजनीतून पाणी सोडण्याची कोणतीही उपाययोजना नाही. पावसाळ्यातच पाणी सोडले जाणार, मात्र पाण्याने भरलेला बंधारा पंढरपूरकरांची तहान भागवणार असे वाटणे चुकीचे ठरणार आहे. नदीच्या किनारी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होतोय, त्यामुळे बंधाऱ्याच्या पाण्याची पातळी खालावते. याचा विचार संबंधित अधिकाऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. तसेच पंढरपूरकरांवर पाण्याचे येणारे संकट थांबणार आहे. दर्जात्मक शिक्षण देणाऱ्या ज्ञानमंदिराचे एकच नाव, राजाराम इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पंढरपूर. भविष्याचा वेध घेऊन ज्ञानार्जन करणारी पंढरपुरातील एकमेव प्रशाला. मराठी मीडियमसाठी मातृमंदिर प्राथमिक शाळा, त्याचबरोबर राजाराम गुरुकुल निवासी शाळेचीही व्यवस्था, अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय अभ्यासिका, प्रशस्त कम्प्युटर लॅब, प्रोजेक्टद्वारे शिक्षण, ई लर्निंगचीही सुविधा, क्रीडापटूंसाठी विविध कसरतींचे खेळ, त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक, लहान विद्यार्थ्यांसाठी विविध खेळणी, अद्ययावत नर्सरी वर्ग. चला तर मग, राजाराम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, अरविंद धाम, मनीषा नगर, पंढरपूर.